भाजप की काँग्रेस आता काँग्रेस काँग्रेस माझी स्वतःची पर्सनल इच्छा आहे की मोदींनीच यावं. राज्यात तुम्हाला कोणाचं सरकार अपेक्षित आहे? महाराष्ट्रात काँग्रेस 100% येईल. महाराष्ट्रामध्ये पण कदाचित भाजपची सत्ता येऊ शकते. एवढा भाजपवर विश्वास का किंवा मोदींवर एवढा विश्वास? काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये तेवढी म्हणजे अशी लोकांची श्रद्धा असेल असं मला पर्सनली नाही वाटत. मोदी असल्यावर विषय विकास तर होणारच नाही. सुविधा सोडून द्या, तुम्ही टोल बंद करा. आम्हाला पर्सनली असं वाटतं की 24 साली पण भाजप यावं. या देशातली जनता भारतीय जनता पार्टीलाच का मतदान करते याचा कुठेतरी विचार करावा असं वाटतो. जर चांगलं नेतृत्व कुठल्याही पार्टीकडे असलं आणि चांगली विचारधारा असली त्याच्यावरती फर्म असले तर कोणीही काम करू शकेल. काँग्रेसच्या राज्यात स्वस्थाई होती, बीजेपीमध्ये काय? तुम्ही आधी काम करून दाखवा, जे काय आहे सत्तेचे खेळ आहे ते नंतर मग दाखवा आम्हाला. भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाही प्रवृत्तीची पद्धत आहे याला महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं उत्तर देईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी भाजपला विधानसभेमध्ये बहुमत मिळालं आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे. तर ह्या निकालाकडे पुणेकर कसे पाहतात हे आपण जाणून घेणार आहोत आणि राज्यातील राजकारण त्यांना काय वाटतं आणि 2024 होणाऱ्या निवडणुकांमध्ये पुणेकर याच्याकडे कसं पाहतात काय सांगाल. या सगळ्यामध्ये भाजप आता एकीकडे आली तर दुसरीकडे काँग्रेस आहे, तुम्ही या सगळ्याकडं कसं पाहता आणि राज्यातलं राजकारण वगैरे कसं बघतं? नाही, ॲक्च्युलमध्ये 4 राज्यांमधलं बघत असता सगळ्यात जास्त मेजॉरिटी 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आणि ते भाजपाचं विकास कामं बघत असताना महाराष्ट्रातही पुढील काळामध्ये भाजपची सत्ता असणार आहे असं माझं तर वैयक्तिक मत आहे की पुढेही भाजपाची सत्ता असणार आहे महाराष्ट्रातही. राज्यामध्ये आता एवढी स्थित्यंतर झाली, एवढी सरकार आली, त्याकडे कसं काय? महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं सरकार फोडून शिंदेंना फोडून भारतीय जनता पार्टीनं घेतलं, अजितदादांना फोडून भारतीय जनता पार्टीनं घेतलं, हे तोडापुढीचं राजकारण भाजपवरूनसुद्धा या देशातली जनता भारतीय जनता पार्टीलाच का मतदान करते याचा कुठेतरी विचार करावा असं वाटतो. महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल तर मी याबद्दल काही मत नाही देऊ शकत कारण डिसअपॉइंटमेंट सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी इक्वली केलेली आहे, त्यामुळे त्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल किंवा म्हणजे विश्वास तर कोणावरच नाही. आजही जो म्हणजे भाजपच्या वतीनं जे विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामाची जी गती आहे किंवा युवकांसाठीच्या काही गोष्टी असतील किंवा रिसेंटली आता जे मोदीजींचे काही नवीन नवीन उपक्रम असतील ते उपक्रम आज पूर्ण देशाला एकत्रित जोडून ठेवण्याचं काम करत आहेत आणि ते कुठंतरी बघता असं वाटतं की पुढचंही भविष्यातही बीजेपी देशामध्ये असेल. विकास आहे ना, मोदी असल्यावर विषय विकास तर होणारच नाही 100%. काय कसला विकास काय? भरपूर लोकांचं आता कसं होतं की आता राजकारणाचं कसं आता हे काँग्रेसवाले हे सगळे आपलं स्वतःचं भलं स्वतःचं खायचा पैसा बघायचे, पण आता मोदी सरकार आल्यानंतर कसं चांगलं काही ना काही काही ना काही चांगलं करतंय, प्रगती होते. चांगलं म्हणजे काय रे? आता नेमकं चांगलं म्हणजे आता रस्ते बघा, रस्ते आता हे हा रस्ता बघा जंगली महाराज रोड आहे, आता याला 45 वर्ष झाले या रोडला, जसंच्या तसं आहे. तसेच रस्ते चांगले, ब्रिज वगैरे, आता पुण्यामध्ये पण चांदणी चौकाच बघा किती ट्रॅफिक जॅम होत होतं चांगलं. आता इथं पुण्यामध्ये मेट्रो, जे आपलं जम्मू काश्मीरमध्ये जे जागा वगैरे विकत घ्यायची कुणाला अलाउड नव्हती आता अलाउड आहे, ते मोदी सरकारनेच केलेत ना. घेतली काय जागा? जागा घेतली ना, पण आहे ना ज्यांची इच्छा आहे त्यांनी घेऊ शकतात ना. आणि दुसरी गोष्ट आता या 5 वर्षामध्ये अयोध्या मंदिरचं आता उद्घाटन आहे. अयोध्या रामाच्या मंदिराला जाणार हो? जाणार की गावातल्या रामात मंदिरात गेला होता कधी? गावात आमच्या राम मंदिर नाही, हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराची पाया पडायला वगैरे जातो ना आम्ही. महादेव मंदिर आहे गावामध्ये जातो. महाराष्ट्रामध्ये पण कदाचित भाजपची सत्ता येऊ शकते कारण जे आपण आता बघतो जे कामं बीजेपीचे आहेत ते साधारणतः भाजपच्या सत्ता येऊ शकते. असं काय भाजपकडे जे काँग्रेसकडे नाही किंवा काँग्रेस नाही करू शकत ते भाजप करू शकतं? एवढा भाजपवर विश्वास का किंवा मोदींवर एवढा विश्वास? आता मोदीचे असे आपण हे बघितले, फॉरेन रिलेशनशिप बघितले आपण, तर इंटरनॅशनल रिलेशनशिप त्यांनी मेंटेन ठेवलेले आहेत, त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर जसं त्यांच्यामुळे आपल्या आपली GDP यावेळेस हे वाढलेली. माझी स्वतःची पर्सनल इच्छा आहे की मोदींनीच यावं, कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की आत्तापर्यंत कुठलाही पंतप्रधानांनी जसं या मोदींनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे सामान्य माणसाच्या तळागाळातल्या माणसांच्या कथा व्यथा आणि त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं, हे असं कुठल्याही आत्तापर्यंतच्या भारत स्वातंत्र्य झाल्यापासून असं कुठल्याही पंतप्रधानांनी असं कष्ट घेतले नाही आहेत. हेच कळत नाही. भारतीय जनता पार्टी ध्रुवीकरण करती, विरोधात जी लोकांची मतं आहेत त्या विरोधातल्या मतांना डिस्ट्रीब्युट करण्याची भारतीय जनता पार्टीकडे पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ध्रुवीकरण करून
एक थोडासाच वर्ग त्यांच्या बाजूला ठेवून त्यांचा अजेंडा नीती नरेंद्र मोदींना लोकसभेत काही करून बहुमत मिळवायचं आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे या सगळ्यासाठी ही सगळी प्रक्रिया चालू आहे. परंतु खरं तर राहुल गांधी ही व्यक्ती डाऊन टू अर्थ लीडरशिप असणारा नेता आहे. दक्षिण भारतात लिटरेसी जास्त आहे, तिथली लोकं मॅच्युअर आहेत. कदाचित वरती मला असं वाटतं, मी असं म्हणत नाही की वरच्या भागात मॅच्युरिटी कमी आहे, परंतु नेहमीच भारतात बघितलं तर वरच्यापेक्षा दक्षिण भारतामध्ये मॅच्युरिटी जास्त आहे आणि त्या लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये कर्नाटकात तर आपण चित्र बघितलंच आहे, काँग्रेस आहेच. महाराष्ट्रात काँग्रेस 100% येईल. महाविकास आघाडीनं चांगल्या पद्धतीनं काम केलं तर काँग्रेस निश्चित बसेल. एवढी दैनंदिन महागाई वाढत चालली आहे, पेट्रोल, गॅस सिलेंडरचे दर, बाकीच्या सगळ्या गोष्टी, या गोष्टींचा परिणाम होतो की नाही? काँग्रेसच्या राज्यात स्वस्थाही होती, बीजेपीमध्ये काय आहे, फक्त पदं पाहिजे त्यांना, बाकी काही नाही. मग सरकार कुठलं बी येऊ, ॲक्च्युअल कामं जी आहेत जनतेची त्याला जास्त वेळ द्यावा, त्याच्यानंतर मग काय पहाटे भेटावं, रात्री भेटावं आणि सत्ता स्थापन करावी. टॅक्स पेअर या नात्याने आपण तितकेच मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या डिमांड करत असतो, मात्र हे सुविधा सोडून द्या, तुम्ही टोल बंद करा आधी. पहिली गोष्ट म्हणजे ती आहे, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आमच्यासाठी रस्ते ते चांगले नाही आहेत. काय चांगलं आहे, काहीच नाही आहे चांगलं. आणि वर तुम्ही टोल कशाचा घेता, वी आर ॲक्च्युली ऑनेस्ट टॅक्स पेयर्स, वी वर सॅलरीड पर्सन्स. आम्हाला 10 महिन्यांचा इन्कम मिळतो, 2 महिन्यांचा जातो टॅक्स पे करायला. त्याच्यानंतर जर तुम्ही आमच्याकडनं टोल अलाना फलाना समजा वसूल करणार असाल आणि क्वालिटी ऑफ रोड्स व्हॉट एवर यूज आहे, रोड म्हणा, बागा म्हणा, आता इथे सर्व म्हणा, तसं मला नाही वाटत की तुम्ही आधी काम करून दाखवा. जे काय आहे सत्तेचे खेळ आहे ते नंतर मग दाखवा आम्हाला, पहिल्यांदा कामं करून दाखवा. कामं चांगली असेल तर तुम्हाला कुठेच मरण नाही. साधारण जनतेवर त्याचा परिणाम होणारच, पण जर आपण जर देशाच्या वैयक्तिक विचार नाही केला, देशाच्या दृष्टीने विचार केला तर ते चांगलं आहे. कारण टॅक्स कलेक्ट केला तरच इन्व्हेस्टमेंट किंवा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसा उभारू शकतो. नाही हे आम्ही ॲग्री नाही आहे, कारण कुठलाही पैसा ड्रेनडाऊन होत नाही आहे. मोदीने त्याला बरोबर त्याला त्याची व्यसन घातलेली आहे आणि आपल्याला काही पाया साधा म्हणजे मूलभूत काही विकास साधायचा असेल तर थोड्या तुम्हाला खर्च करायला लागणारच आहेत ना. राज्यात तुम्हाला कोणाचं सरकार अपेक्षित आहे? काँग्रेस, काँग्रेस, काँग्रेस. पर्सनली आय बिलीव्ह इन मोदी. राज्य सरकारांमध्ये त्या त्या राज्याला जे म्हणजे फेवर करतील किंवा त्या राज्यांच्या समस्या ज्या समजून घेतील असे सरकार आले पाहिजे. पण जर केंद्रात आणि राज्यांमध्ये जर सारखं सरकार असलं आणि एका विचाराचं सरकार असलं तर केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहे ते सुरळीतपणे चालायला मदत होईल. आणि जेवढं आता बीजेपीचं काम मागच्या 10 वर्षात बघितलेलं आहे तर मला नाही वाटत की काही वाईट आहे म्हणून त्यात. मला असं वाटतं की तुम्ही सत्ता आणि पक्ष हे न बघता जो काम करतोय, म्हणजे जो कोणी चांगला काम करेल त्याच्या बाजूने जनता नेहमीच राहते. राहुल गांधी काँग्रेसकडे चांगलं नेतृत्व आहे, परत प्रियंका गांधी आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये तेवढी म्हणजे अशी लोकांची श्रद्धा असेल असं मला पर्सनली नाही वाटत की जेवढी तर नेतृत्व सगळ्यांकडे आहे. पण कम्पॅरेटिव्ह जर नेतृत्व आपण पाहिलं, कोणाचं स्ट्रॉंग आहे, कोणाचं फर्म आहे, कोण आपल्या विचारधारेवर नीट चालते आणि कोण आपल्या लोकांना आपल्या विचारधारेकडे सोबत घेऊन चालत आहे. पाकिस्तानचे लोकसुद्धा म्हणजे आम्ही आता रील बघतो त्यामध्ये कळवळून सांगतात की आम्हाला एक तरी आम्हाला मोदी असावा किंवा आम्ही भारतामध्ये काय जन्माला आलो नाही आहे. म्हणजे ते आपल्या इथल्या मुसलमानचा हेवा करत आहेत, याच्यातच मोदींचं मोठेपण लपलेलं आहे की आज पाकिस्तानातले मुसलमान म्हणतात की भारतातले मुसलमान किती हे आहेत, नशिबान आहेत. याच्याशिवाय अजून मोदींची पोचपावती काय हवी? मोदी स्वतःच्या खिशातच देऊ शकणार नाहीत, ते लोकांचं घेऊन ते लोकांचं कल्याण करतात. मोदी स्वतःचं कल्याण करत नाही आहे की भाजप ध्रुवीकरण करून लोकांना त्यांच्या बाजूने ओढत आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये येत्या काळात या ध्रुवीकरणाचं माणसांनी बळी पडू नये आणि भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाही प्रवृत्तीची पद्धत आहे याला महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं उत्तर देईल अशी आपल्याला आशा आहे. मोदी आणि भाजपांमुळे मला वाटतं विकासाला ॲटलिस्ट कुठेतरी इनिशिएशन झाले आहे, चालना मिळालेली आणि सुरुवात झालेली आहे. असंच जर पुढे ते काम करत राहिले किंवा अजून फास्ट काम करत राहिले तर आम्हाला असं वाटतं निदान पुढची 10 वर्षं तरी त्यांनी काम करावं, त्यांना तेवढा चान्स मिळावा काम करण्यासाठी. निदान कुठेतरी पुढे अशी सुरुवात झालेली आहे ती चालू ठेवावी. त्या पाठीवर पण नाव या 10 वर्षात चांगलं झालेलं आहे. त्यांचं भारताबद्दल तर रिस्पेक्ट बाहेर वाढलेला आहे. हे केवळ भाजप आणि मोदींमुळेच झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला पर्सनली असं वाटतं की 24 साली पण भाजप यावं.